एक नाला वाहत होता आणि त्या नाल्याच्या शेजारी एक मानवी जळालेला सांगाडा काही लोकांनी पाहिला त्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन लावला त्यानंतर पोलीस आल्यानंतर त्यांनी ते सगळं पाहिलं तपास करायला सुरुवात केली त्याचबरोबर त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे आहेत का हे तपासलं असता त्यांना सी सी टी व्ही कॅमेरे सापडले मग त्यांनी त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामधून त्यांच्या लक्षात आलं की एक तरुण माणूस आणि त्याच्याबरोबर ती दोन छोटी मुलं आहेत आणि एक बकेट त्याच्या हातामध्ये आहे आणि तो माणूस तिकडे येताना दिसला होता आणि त्याच्यामध्येच हा ह्या हे जे काय आहे हे असावं असा, असा पोलिसांचा कयात झाला त्यानंतर लोकांशी ज्यावेळेस बोलले त्यावेळेस काही लोकांनी हा माणूस पहाटे येताना पाहिला होता मग त्यानंतर तो कोण आहे काय आहे याच्याबद्दलची चौकशी करायला पोलिसांनी सुरुवात केली आणि त्याचवेळी त्या परिसरातील एक महिला गायब झालेली आहे असं पोलिसांच्या लक्षात आलं आणि मग त्याच्या अगोदरच त्या, त्या महिलेनं पोलीस स्टेशनमध्ये काही दिवसापूर्वी तक्रार दिली होती ती पाठीमागं दिलेली तक्रार त्यानंतर सी सी टी व्हीमधला चेहरा त्यानंतर ती दोन मुलं आणि गायब झालेली स्त्री ह्या सगळ्यांची लिंक लावून पोलीस त्या व्यक्तीच्या घरापर्यंत पोहोचले त्याला पकडला पकडल्यानंतर मग त्याला पोलिसी खाक्या दाखवला आणि त्यानंतर फुलगडा झाला एका प्रेमाची गोष्ट जिचा शेवट फ्रीजमध्ये झाला होता आज आपण चाललेलो आहोत बीडला बीडमधल्या माजलगावमध्ये आणि हे प्रकरण समजून घ्यायचं असेल तर आपल्याला जावं लागेल पंधरा सोळा वर्षापूर्वी पंधरा सोळा वर्षापूर्वी दोन कुटुंबांमध्ये वाद निर्माण झाला होता त्याचं कारण होतं एक प्रेम प्रकरण रेश्मा आणि संजयचं संजय साळवी होता साळवे आणि रेश्मा ही रेश्मा पठाण होती आणि त्यामुळे हे दोघेही वेगवेगळ्या धर्माचे होते आणि त्यामुळे दोनही घरचा विरोध होता यांच्या लग्नाला पण ह्या दोघांचं एकमेकांवरती प्रचंड प्रेम होतं आणि त्यामुळे तिच्याशी लग्न करण्यासाठी या संजयनं स्वतःचा धर्म बदलला आणि तो झाला अब्दुल रहमान शेख अब्दुल रहमान शेख झाला त्यानंतर त्यानं त्यान त्या रेश्माबरोबर रेश्मा पठांबरोबर ती लग्न केलं आणि त्यांचा संसार सुरू झाला त्यांनी बाकी सगळ्या जगाचा विरोध पत्करला आईवडिलांचा विरोध पत्करला सगळ्यांचा विरोध एका बाजूला आणि यांचं प्रेम एका बाजूला आणि त्यांनी लग्न केले संसार सुरू झाला त्यांना एक मुलगी झाली त्यानंतर एक मुलगा झाला आणि दहा बारा वर्ष पंधरा वर्ष झाली लग्नाला हे सगळं चाललं असतानाच याच्या डोक्यामध्ये मात्र त्या पत्नीबद्दल गैरसमज निर्माण व्हायला लागले त्याची पत्नी सारखी फोनवरती बोलते त्याला असं वाटायचं तिचं कोणाबरोबर तरी अनैतिक संबंध आहेत आणि अशा पद्धतीचं त्याच्या डोक्यामध्ये ते विचार यायला लागले ला आणि अनेक वेळा त्यानं फोनवरती बोलताना वगैरे अशा गोष्टी काही की जेणेकरून त्याला ती शंका यायला लागली आणि तो मग ते बायकोला सारखं त्याबद्दल विचारायला लागला त्याबद्दल त्या विषयावर त्या त्यांच्या दोघांमध्ये भांडण व्हायला लागलं ला. त्यातच बायकोनं म्हणजे रेश्मानं एक नोकरी पकडली होती हाही नोकरीला होता आणि तिनं सुद्धा एक काम पकड ती एक काम एका ठिकाणी कामाला होती आणि त्यामुळे मग या गोष्टीमुळे पण अजून त्यांच्यामध्ये वाद निर्माण व्हायला लागला बायकोबद्दल नवऱ्याला एक ती शंका त्याच्या मनात घर केलेली आणि त्यामुळे त्या दोघांच्या रोज संध्याकाळी त्यांचा वाद व्हायचा घरी आलं की भांडणाला सुरुवात घरी आलं की भांडणाला सुरुवात हे सगळं चालू होतं आणि ह्याच्यामध्ये ह्याला टेन्शन यायला लागलं म्हटला की मी माझ्या घरच्यांना सोडलं आईवडिलांना सोडलं सगळ्यांना सोडलं मी माझा धर्म बदलला हिच्यासाठी आणि ही आता मला धोका देते ही दगा देते इतकं त्याच्या डोक्यामध्ये ते सारखं 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 घुमत होतं की अक्षरशः तो ह्या गोष्टीमुळे दारू प्यायला लागला एका बाजूला संशयानं घर केलेलं दुसऱ्या बाजूला दारूचं व्यसन लागलेलं आणि तिसऱ्या बाजूला मग घरी आल्यानंतर बायकोबरोबर ती वाद बायकोबरोबर ती भांडण आणि या गोष्टीतनं अजूनच भांडणही वाढत गेलं बायकोबरोबरचा वादही वाढत गेला दारूचं व्यसनही वाढत गेलं आणि संशयसुद्धा वाढत गेला आणि त्यानंतर मग एक दिवस हिला आता रोज मारहाण करतोय हे करतोय त्या छोट्या बाळांना पण त्रास व्हायला लागला आणि म्हणून ही जी रेश्मा आहे ती रेश्मा पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि पोलीस स्टेशनमध्ये तिनं ती, ती तारीख आहे सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला ही रेश्मा पोलिसांमध्ये गेली आणि पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली की के माझा नवरा मला रोज मारतोय आणि याच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे त्यानंतर पोलिसांनी ह्या अब्दुलला बोलवून घेतलं त्याला समजून सांगितलं आणि दोन दिवस त्याला पोलिसांच्या कस्टडीमध्ये ठेवलं आता काहींना वाटतं की पोलिस कस्टडीमध्ये राहिल्यानंतर लोक सुधारतात पण सगळ्यात जास्त बिघडलेली लोकं ही पोलीस कस्टडीमध्ये गेल्यानंतरच बिघडलेली आहेत त्यामुळं तर अनेकांना वाटलं तो आता बाहेर आल्यानंतर किंवा रेश्मालाही वाटलं की तो बाहेर आल्यानंतर सुधरेल किंवा दारू सोडेल किंवा नेट वागेल पण काही नाही उलट जसा होता त्याच्यापेक्षा तो जास्तच बिघडला उलट त्याला आता प्रचंड राग यायला लागला होता की माझ्या पत्नीमुळे किंवा ह्या रेश्मामुळे मी दोन दिवस त्या लॉकअपमध्ये होतो मी दोन दिवस त्या ठिकाणी होतो आणि हे जे कालपर्यंत वाद होता तो अजून वाढला होता अजून तो जास्तच मारहाण करायला लागला जास्तच प्यायला लागला आणि एक दिवस म्हणजे तीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस या दिवशी रात्री मुलं झोपली होती हा पिऊन हो आला होता आणि त्याच्याकडं एक कत्ती नावाचं एक हत्यार असतं म्हणजे चाकूसारखं असतं तर ते त्यानं आणून ठेवलं होतं आणि मुलं झोपलेली आहेत रात्र झालेली आहे आणि नवरा बायकोची भांडणं मात्र चालूच आहेत म्हणजे असा एकही दिवस यांचा जात नव्हता ज्या दिवशी या दोघांच्या मध्ये भांडण झालं नाही ज्या दिवशी हे दोघं एकमेकांशी प्रेमानं बोललेत बायकोचं एका बाजूला तोंड चालू नवऱ्याचं चा एका बाजूला तोंड चालू कचाकच कचा कच शिवाय देता येत एकमेकांना आणि ते त्या आता मुलांना सवय लागली होती त्यामुळे ती मुलं बिचारी झोपली होती आता या सगळ्यांमध्ये वाईट गोष्ट काय वाटते माहिती आहे का की अशा आई बापांच्या आपण जन्माला आलोय हे म्हणजे त्या मुलांचं दुर्दैव आहे की रोज त्यांना शिव्या ऐकायला लागायच्या मार खायला लागायचा आणि यांचा दोष फक्त यांच्या पोटी जन्माला आलोय हा तर हा सगळा गोष्ट गोंधळ चालू होता मुलं आपली नेहमीप्रमाणे झोपली होती आणि बायकोची तोंडाची टकळी चालू याची टकळी चालू दोघांचं बडबड 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 चालू चालू आणि रागाच्या भरामध्ये याला राग आला यानं तो ती कत्ती असते ना ती कत्ती घेतली आणि तिच्या डोक्यामध्ये खूप असली आता डोक्यामध्ये खुपसली की रक्तांची चिळकांडी उडाली आणि घाव वरमी लागला ती खाली कोसळली त्यानंतर ह्यानं तिचा गळा आवळायला सुरुवात केली तिच्या डोक्यात ते खुपसलं ती खाली कोसळली हा शिव्या देतोय 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 गळा दाबताना पण शिव्या देतोय 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 देतो त्यानंतर तिचा जीव गेला तरीही हा शिव्या देत होता त्यान त्यानंतर ती तशी समोर पडलेली आहे आणि हा तिला शिव्या देत देत बाजूला येऊन बसला आणि बडबड 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 करत राहिला तिला बराच वेळ गेला आणि त्यानंतर हळूहळू त्याची दारू उतरायला लागली नशा उतरली पण आता प्रश्न निर्माण झाला की आता करायचं का काय आणि मग त्यानं फ्रीजमध्ये त्याच्या टोक्यात आलं तो फ्रीजच्या पाशी गेला आणि फ्रीजचं माप घेतलं अंदाजे माप घेतलं आणि त्याच्यानंतर तिचे तुकडे केले आणि त्या फ्रीजमध्ये बसेल अशा पद्धतीनं ते फ्रीजमध्ये ठेवलं आणि फ्रीज बंद केला आणि त्यानंतर सकाळ होईपर्यंत बसून राहिला आणि मग सकाळ झाल्यानंतर मुलांना घेतलं आणि घराला कुलूप लावलं आणि निघून गेला त्यानंतर तो दोन दिवसांनी परत माघारी आला माघारी आल्यानंतर मुलं नव्हती त्यावेळेस बरोबर ते मग त्यानं मुलं कदाचित आईवडिलांकडे वगैरे सोडली असेल किंवा कुठल्या तरी नातेवाईकांकडं सोडली आणि त्यानंतर तो आलाय आणि त्यानं परत त्या फ्रीजमध्ये गेला आणि वरच्या बाजूला जो तुकडा होता तो बाहेर काढला आणि तो जाळण्याचा प्रयत्न करायला लागला पण जाळण्याचा प्रयत्न करत होता पण ते काही जाळलं जात नव्हतं आणि मग प्रयत्न केले तरी घरातली घरात सगळीकडं ते नाही शक्य नव्हतं त्याला मग त्यानं परत तो जो तुकडा आहे तो तुकडा पुन्हा थंड केला एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये टाकला आणि ते पुन्हा त्या फ्रीजमध्ये ठेवून दिलं त्यानंतर पुन्हा तो निघून गेला आणि हे असं जवळजवळ सात आठ दिवस हे असंच चाललं होतं त्याला सुचत नव्हतं की या सगळ्याची विल्हेवाट आता लावायची कशी हा प्रश्न पडला होता आणि याच्यामध्येच रेश्मा गायब झाल्याची गोष्ट तिच्या आईवडिलांना कळली की बाबा ती घरी नाहीये ती दिसत नाहीये घराला कुलूप लागलेलं आहे किंवा घरी कोणी नसतंय मग ते आई वडील असतील नातेवाईक असतील किंवा जी मंडळी असतील तर ती मंडळी त्याच्याकडे येऊन त्याला विचारपूस करायला लागली तर त्याने आपलं असंच इकडं गेली तिकडे गेली वगैरे वगैरे उत्तरं द्यायला सुरुवात केली आणि म्हणजे त्यांना तिथून पाठवून दिलं पण त्याच्या मनात प्रश्न निर्माण होत होता की हे करायचं काय आता कसं करायचं आणि मग एक दिवस म्हणजे साधारणपणे आठ नऊ दिवसांनी वार होता सोमवार तारीख आहे नऊ डिसेंबर दोन हजार एकोणीसला तो मुलांना घेऊन आला होता आणि त्यानं विचार केला होता की आता हे अंत्यसंस्कार करायचे पण त्या अंत्यसंस्कार करायचे तर मुलं पण त्यासाठी बरोबरती पाहिजेत आणि म्हणून त्यानं आपल्या दोन मुलांना बरोबरती घेतलं एका बकेटमध्ये फ्रीजमधल्या सगळ्या जे आहे ते बाहेर काढलं त्याच्यामध्ये टाकलं आणि त्या नाल्याच्या शेजारी तो गेला पहाटे पहाटे आणि त्या ठिकाणी मुलांच्या समोर त्यानं ते जाळून टाकलं आणि त्यानंतर माघारी आला आता माघारी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे त्याच दिवशी सकाळी त्यांना पाटेपाटे जाळलं आणि उजाडता उजाडता लोकांनी पाहिलं लोकांनी पाहिल्यानंतर पोलिसांना कळवलंय नंतर पोलिस आलेत मग पोलिसांनी सी सी टी व्ही तपासला आणि सी सी टी व्ही तपासल्यानंतर त्यांना तो कोण आहे ते लक्षात आलं त्याचबरोबर ते अगोदर अनेक लोकांशी त्यांनी चर्चा केली होती बोलणं केलं होतं त्यावेळेस ते त्यांना असा एक व्यक्ती जो दोन मुलांना घेऊन आलेला आहे त्याच्याकडे बकेट आहे वगैरे अशा गोष्टी कळल्या आणि सी सी टी व्हीतला तो माणूस आणि लोक सांगतायत तो माणूस एकच होता त्यानंतर त्याचा तोंडावळा अनेकांनी ओळखला त्यानंतर तो, तो कोण आहे हे पोलिसांना कळलं त्याचबरोबर ती काही आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं की बाबा या ठिकाणी रेश्मा पठाण ही गायब झालेली आहे ती दिसत नाही आठ दिवसापासून अनेक नातेवाईक येऊन पोलिसांना सांगायला लागले ती एक गोष्ट होती त्यानंतर रेश्माने एक आठ दहा दिवसापूर्वीच तक्रार दिली होती की हा मला त्रास देतोय म्हणून ती एक तक्रार होती मग या सगळ्यांमधून संशयाची सुई गेली अब्दुल वरती म्हणजेच संजय वरती आणि त्यानंतर पोलीस संजयच्या दारामध्ये उभे राहिले त्याच्याकडे गेले आता गेल्यानंतर सुरुवातीला तर कुठलाही सुरुवाती गुन्हेगार मी गुन्हा केला आहे आणि मला अटक करा असं म्हणत नाही त्यामुळे नेहमीप्रमाणे पोलिसांना अनुभव असतोच की हा नाहीच म्हणणार आहे आणि नेहमीप्रमाणे तो म्हटला या मला माहीत नाही ती इकडं गेली तिकडे गेली त्याच्यानंतर मग पोलिसांनी त्याला खाकीचा दणका दिला आणि दणका दिल्यानंतर मग तो बोलायला लागला आणि मग त्यानं हे जे काही घडलं ते सगळं सांगितलं आणि आता तो पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहे त्याची मुलंही नातेवाईकांकडं आहेत आणि एका ज्या प्रेमाची सुरुवात ही एकमेकांना जीव लावण्यापासून झाली ज्या प्रेमाची सुरुवात एकमेकांसाठी जीव देण्यासाठीपासून झाली ज्या प्रेमाची सुरुवात सगळ्या जगाला विरोध पत्करून घे झाली होती त्या प्रेमाचा शेवट हा फ्रीजमध्ये अशा दुर्दैवी पद्धतीने झाला आपण जी ही घटना पाहिली त्या घटनेमध्ये एक गोष्ट आपल्याला जाणवते ते म्हणजे संतुलन नावाची गोष्ट कुठंच नाही म्हणजे प्रेम करायचं ना इतकं प्रेम करायचं इतकं प्रेम करायचं इतकं प्रेम करायचं की त्या प्रेमाला सीमाच नाही आणि द्वेष करायचा राग करायचा इतका राग करायचा इतका राग करायचा की त्यालाही सीमा नाही कुठेतरी आयुष्यामध्ये संतुलन असलं पाहिजे पण ते या ठिकाणी आढळत नाही म्हणजे या माणसाने सगळ्या जगाचा विरोध पत्करून हे केलं आणि तोच माणूस त्याच व्यक्तीला संपवतोय म्हणजे आपण ज्या व्यक्तीवरती प्रेम करतो आपण आपल्याला जी व्यक्ती आवडते त्या व्यक्तीच्या पायामध्ये जर काटा मोडला तर आपल्या डोळ्यामध्ये पाणी यावं त्याला म्हणायचं खरं प्रेम पण या ठिकाणी मात्र त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये कत्तीसारखी गोष्ट टाकणं घालणं आणि त्या व्यक्तीला अशा पद्धतीनं संपवणं ह्याला ह्याला प्रेम आपण कसं म्हणणार म्हणजे अगोदरचं प्रेम आणि नंतर त्या प्रेमाचं रूपांतर झालं ह्या क्रौऱ्यामध्ये आणि त्याच्यातून अशा पद्धती आता मला सांगा ह्याच्यामध्ये हा गेला हा तुरुंगात गेला ह्याची पत्नी ती गेली पण मोठा प्रश्न निर्माण होतो की त्या दोन छोट्या मुलांचा काय दोष होता की ज्यांना आता आईवडिलांच्याशिवाय जगावं लागेल आईवडिलांच्या विरहित आणि लक्षात घ्या आईवडिलांसारखं प्रेम जगातलं कोणीच करू शकत नाही त्यामुळे कोणी कितीही काहीही झालं तरी आईवडलं हे आईवडीलच असतात आणि आज ती मुलं आईवडिलांच्या प्रेमाला मुकलेली आहेत त्याचबरोबर ती जे संशय मनामध्ये निर्माण होतात त्या संशयाचं एक लक्षात घ्या थोडासा एवढा एवढा संशय असतो आता एवढा चिटुकला संशय तो संशय एखादा माणूस नुसता फोनवरती बोलतोय तरी माणसाच्या मनात संशय मग आणि मनात संशय असला की तो अजून वाढतो तो माणूस नुसता चालत गेला कुणाशी हसला कुणाशी बोलला तरी पण जर तुमच्या मनात संशय नसेल आणि तसाच कि तसा वागला चालला बोलला काही वाटत नाही संशय असेल आणि समोरचा व्यक्ती काहीतरी वागला जर, वा, वा। बदल, की आपण प्रत्येक गोष्ट ती संशयातूनच बघतो आणि म्हणून जर कोणाच्या मनामध्ये काही संशय असेल तर दोघांनीही एकत्र बसावं एकमेकांशी चर्चा करावी आणि तो संशय दूर करावा तुमच्या जोडीदाराबद्दल तुमच्या मनामध्ये किंवा त्यांच्या दुसऱ्याच्या व्यक्ती दुसऱ्या दु, दु, जोडीदाराबद्दल तुमच्या मनात कोणाच्याबद्दल शंका असेल तर तो तात्काळ दूर करण्याचा प्रयत्न करा एक गोष्ट दुसरी गोष्ट जर तुम्हाला खरंच वाटत असेल की आपल्या जोडी तर आपल्याशी धोका देतोय तर पुरावे जमा करा आणि त्यांच्यापासून दूर व्हा पण डोक्यामध्ये विचारही करू नका मनात विचारही आणू नका की एखाद्या व्यक्तीला संपवायचं आणि मला दगा दिला म्हणून मी असं करणार आणि तसं करणार जर असं काही करण्याच्या भानगडीत पडले तर मात्र हे आपल्यासमोरचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे म्हणजे या हिकडलंही जातं आणि तिकडलंही जातं माणूस अधांतरी राहतो आणि हीच अवस्था इथं झाली या ठिकाणी याला दारूचं व्यसन लागलं होतं नवरा आणि बायकोनं जर समजून घेतलं असतं तर कदाचित हे पुढचं प्रकार घडला नसता त्यांचा संसार सुखाचा झाला असता त्यांच्या मुलांना त्यांचं त्यांच्या मुलांना चांगल्या शाळा कॉलेज झालं असतं आणि त्यांचं आयुष्य त्यांची लाईफ ही सुखी झाली असती आनंदी झाली असती हॅपी झाली असती पण एकमेकांना समजून न घेणं एकमेकांबद्दल संशय बाळगणं आणि एकमेकांबद्दल मनामध्ये आढी असणं या गोष्टींमुळे एक सुखाचा आनंदी आणि प्रेमाचा संसार हा अशा पद्धतीनं फ्रीजमध्ये बंद झाला आता आपण ह्या गोष्टी का सांगतो आणि का ऐकायच्या असतात कारण ह्या हे जे आपल्या समोरचं उदाहरण आहे ह्या उदाहरणावरून आपल्याला घेण्यासारखं भरपूर आहे की बाबा यांनी ही चूक केलेली आहे ती चूक आपल्याकडून झाली नाही पाहिजे आणि जर आपल्याकडून तशा चुका होण्याच्या आपण त्या मार्गावरती असू तर त्या मार्गापासून परावृत्त होण्यासाठी या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत आणि घेताना सकारात्मक दृष्टिकोनातूनच प्रत्येक गोष्ट घ्या वाईट गोष्टीसुद्धा पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून सकारात्मक दृष्टिकोनातून जर पाहिल्या तर आपल्या आयुष्यातील नकारात्मकता कमी होईल आणि म्हणून मी नेहमी सांगतो आणि आत्ताही सांगतो यांना ठेच लागली आहे सावध आपण झालं पाहिजे पुन्हा भेटूया उद्या रात्री साडेआठ वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र